लॉकडाऊनमध्ये विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांना अद्दल घडवण्यासाठी यमराज चक्क रस्त्यावर अवतरले आहेत. रस्त्यावर फिराल तर कोरोना तुमच्या घरी येईल अशी भीती दाखवत यमराजने नागरिकांना घरातच राहण्याचा सल्ला दिला. नांदेडमध्ये कोरोनाचा रुग्ण आढळून आला तरी नागरिक मात्र बेफिकिरीने रस्त्यावर फिरत आहेत. जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनाकडून अनेक वेळा आवाहन करण्यात आले तरी देखील नागरिक मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडत आहेत. तेव्हा अशा नागरिकांना कोरोना विषाणूची जाणीव करून देण्यासाठी वजिराबाद पोलिसांनी यमराजची संकल्पना राबवली. शुक्रवारी वजिराबाद चौकात वेशभूषा परिधान केलेल्या यमराज आणि चित्रगुप्त यांनी वाहनधारकांना पकडून त्यांना कोरोना संदर्भातील संदेश वाचायला लावले. यमराज हा खोटा असला तरी खराखुरा यमराज घरी याला वेळ लागणार नाही तेव्हा नागरिकांनी सावधगिरी बाळगत घरातच राहावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन ईटनकर आणि पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी केले आहे. मागच्या एका महिन्यापासून आपण सगळ्या या व्यवस्था करून लॉकडाऊनच्या व्यवस्था करून आपण कोरोनापासून दूर होतो. परंतु दोन दिवसाआड आपल्या नांदेडमध्ये पण कोरोनाचा शिरकाव होऊन पीरबुरणेरीमध्ये पॉझिटिव्ह निघाला आहे. परंतु अद्यापही आज एस पी साहेबांनी आम्ही राऊंड घेताना अद्यापही आम्हाला दिसलं आहे की काही लोक विनाकारण बाहेर निघत आहे. त्यामुळे हा चांगला एक जे संकल्पना आहे की तुम्ही मृत्यूच्या जवळ चालले यम के पास आप लोग जा रहे हो हे जी संकल्पना आहे की जे विनाकारण लोक फिरत आहे त्यांच्यामध्ये अवेअरनेस करायचा हा प्रयत्न आहे. त्यामुळे मी अजून प्रशासनाच्या वतीने सांगतो की आता लॉकडाऊन कठोर झाल्यामुळे जर कोणी विनाकारण बाहेर फिरत असेल तर त्यांच्यावर प्रशासन कठोर कारवाई करणार. आता कसलीही म्हणजे सॉफ्ट कॉर्नर आम्ही ठेवणार नाही, आम्ही सक्तीची कारवाई अशा लोकांवर करू. त्यामुळे अजून आता सगळ्या नागरिकांना वॉर्निंग आहे की विनाकारण आता आपल्या बाहेर निघाल्यामुळे प्रशासनाच्या त्रास होतो. त्यामुळे माझी वॉर्निंग आहे की अननेसेसरी जर कोणी निघालं तर त्यांच्यावर आम्ही कठोरच्या कठोर कारवाई करू. मागच्या 25 ते 30 दिवसापासून पोलीस प्रशासन, जिल्हा प्रशासन, वैद्यकीय अधिकारी कठोर मेहनत घेऊन आपण करोनाला आपल्या हद्दीपासून दूर रोखलं होतं. परंतु मागच्या 2 दिवसापूर्वी आपल्या शहरातसुद्धा एक करोनाचा पेशंट आढळला, पॉझिटिव्ह आढळलेला आहे. लोकांना आपण सतत बाहेर जा अशा सूचना करत होतो, तुम्ही बाहेर पडू नका अशा सूचना करत होतो. परंतु काही ठिकाणी आपल्याला त्यात म्हणजे लोकांनी प्रतिसाद दिला नाही. आता यमराज आपल्या दारावर आलेला आहे, आपल्या नगरीत आलेला आहे आणि याच संकल्पनेला आधारित आज आमच्या वजिराबाद पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शिवले साहेब, बिरबल यादवजी आणि त्यांची टीम यांनी एक चांगली संकल्पना या ठिकाणी मांडलेली आहे. आता यमराज स्वतः रस्त्यावर आहेत, तुम्हाला जर रस्त्यावर यायचं असेल तर यमराज तुमच्या घरात येणार आहे. या कल्पनेतून आज आम्ही ही जी संकल्पना या ठिकाणी राबवलेली आहे. जास्तीत जास्त नागरिकांना आपल्याला यातून असा संदेश द्यायचा आहे, तुम्ही बाहेर पडू नका, विषाणू आज आपल्या दारात आला आहे, यमराजासोबत आहे, आपण त्यापासून काहीतरी सुरक्षित अंतर ठेवा, घरही थांबा. नागरिकांचं बाहेर पडण्याचं प्रमाण बरंचसं मोठ्या प्रमाणात होतं आणि आम्ही देखील सुरुवातीपासून त्यांना वेगवेगळे उपक्रम राबवून त्याला लोकांना आवाहन करत होतो की त्यांनी घरातच राहावं आणि लॉकडाऊन यशस्वी करावं जेणेकरून आपण कोरोनाचा सामना करू शकू. या माननीय पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आज यमदूत ही संकल्पना राबवलेली आहे. आम्ही एक ड्रॉइंग आमचं रस्त्यावर काढलेलं आहे की करोनापासून सावधान, रस्त्यावर आलास तर मी तुझ्या घरात येईल अशी ही संकल्पना आहे. आणि यमदूत हा येतो आता जे लोक विनाकारण बाहेर फिरतात आहे
वारंवार प्रशासनाकडून त्यांना प्रबोधन करून समजावून सांगून देखील बाहेर पडतात हे अशा लोकांना थोडंसं त्यांना त्याची जाणीव करून देण्यासाठी यमदूत ही संकल्पना राबवली. एक यमदूत आहे आणि ते असे विनाकारण फिरणाऱ्या लोकांना आमचे पोलीस त्यांना घेऊन यमदूतासोबत आणतात हे आणि हे जे घोसवा आम्ही हे जे एक प्रबोधनपर वाक्य लिहिलेलं आहे ते त्यांना वाचून दाखवतो. घर से बाहर निकलना नहीं चाहिए और हमें मतलब घर में बैठ के ही अब कोरोना को भगाना पड़ेगा इसलिए हमको घर पे बैठना पड़ेगा. साबुन वापरता का घरी? साबुन वापरता सर. साबुन वापरता.